27 जानेवारी रोजी होणाऱ्या आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेच्या यात्रोत्सवाच्या नियोजनाची बैठक आंगणेवाडी येथे संपन्न झाली. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आंगणेवाडी यात्रेचे नियोजन करण्यात आले. कोकणची काशी म्हणून समजल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातल्या मसुरे आंगणेवाडी इथल्या श्रीदेवी भराडी मातेचा यात्रोत्सव 27 जानेवारीला होत आहे. या यात्रोत्सवाची नियोजन बैठक पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी आंगणेवाडीला जोडणारे सर्व रस्ते खड्डेमुक्त करा आणि सर्व कामं यात्रोत्सवापूर्वी पूर्ण झाली पाहिजेत अशा सूचना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री केसरकर यांनी दिल्या. तसंच खड्डे बुजवताना रोलरचा वापर करावा असं आमदार वैभव नाईक यांनी सांगितलं. आंगणेवाडी परिसरात यात्रोत्सवादरम्यान होणाऱ्या गर्दीमुळे मंदिराच्या सभोवती 200 मीटर क्षेत्रात फेरीवाल्यांना बंदी राहणार आहे. मंदिर परिसरात होणारी गर्दी टाळावी आणि भाविकांना सुलभ दर्शन व्हावे अशा सूचना स्थानिक मंडळाचे अध्यक्ष नरेश आंगणे यांनी दिल्या. यावर्षी श्रीदेवी भराडी माईची जत्रा 27 जानेवारीला होत असून सलग 3 दिवस 26, 27, 28 रजा असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात भाविक 10 लाखापेक्षा जास्ती आंगणेवाडीमध्ये दाखल होती आणि यासाठी आंगणेवाडी विकास मंडळ मुंबई आणि आंगणेवाडी कुटुंबीय आंगणेवाडी यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन चोख बंदोबस्त व्यवस्था केलेली आहे. भाविकांना अर्ध्या तासाच्या आतमध्ये कमीत कमी अर्धा तास किंवा 15 मिनटं आणि जास्तीत जास्त 1 तास लागेल असं नियोजन केलेलं आहे. 8 रांगा नॉनस्टॉप, कुठलीही रांग कनेक्टेड ठेवलेली नाही आहे आणि त्या प्रमाणावर जरी भाविक मोठ्या संख्येने आले तर त्या पद्धतीने सुद्धा आणखीन वेगळी तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे. यावर्षी कृषी प्रदर्शन असल्यामुळे एक आगळा वेगळा कार्यक्रम आंगणेवाडीत होतो आहे. शेतकरीसुद्धा बेहद खुश होते. पालकमंत्री, खासदार, आमदार आणि महाराष्ट्र शासन यांच्या कल्पनेतून या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लाखो भाविक प्रदर्शनाचा लाभ घेणार. या बैठकीला रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत, मालवण कुडाळ मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक, आंगणेवाडी मुंबई मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, स्थानिक मंडळाचे अध्यक्ष नरेश आंगणे, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, हरी खोबरेकर, शिवसेना मालवण तालुका प्रमुख बबन शिंदे, ओईप विभाग प्रमुख विजय पालव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, सरपंच लक्ष्मी पेडणेकर, महिला आघाडी प्रमुख सौश्वेता सावंत, उपतालुका प्रमुख प्रसाद मोरजकर, तहसीलदार घारे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, सर्व विभागांचे अधिकारी तसंच शिवसैनिक आणि आंगणेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. संतोष शिवाळेकर, कोकण नाव, पोईप.